कष्टकरी संघटनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा। खालापूर तहसील कार्यालयावर जागृत कष्टकरी संघटनेने मोर्चा काढला। यावेळी उन्हाच्या लाहीपेक्षा घोषणांचे चटके लागत होते। भोंगे, गोमांस, हिजाब, लव जिहाद, मंदिर मस्जिद याकडे गुरफटून ठेवून सामान्य जनतेला मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप जागृत संघटनेच्या नॅन्सीताई गायकवाड यांनी केला। भर दुपारी अंगाची काहिली होत असताना अनेक आदिवासी महिला व पुरुष खालापूर फाट्यापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत शांततेत निघालेल्या मोर्चात तहसील कार्यालयाच्या आवारात आल्यावर नॅन्सीताई गायकवाड बोलत होत्या। आदिवासी यांना खराब धान्य दिले जाते। विभक्त कार्ड देताना उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंत्योदय कार्ड द्यावे, रेशन कार्ड ऑनलाइन झाले अगर नाही तरीही धान्य द्यावे, रेशनची पावती मिळावी, खासगी व शासकीय जमिनीवरील घरांना घरपट्टी द्यावी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये रोजगार हमीची कामे सुरू करावी, वन हक्कांचे दावे निकाली काढावे, दळी जमिनीची मोजणी करून वहिवाट नुसार 7-12 उतारा मिळावा, अशा 11 मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यावेळी केशव वाघमारे, अनिल सोनवणे, वसंत पवार उपस्थित होते। तहसीलदार आयुक्त तांबोळी हे भर उन्हात मोर्चाला सामोरे गेले। तत्पूर्वी त्यांनी चहा पाणी यांची व्यवस्था केली व सभा संपल्यानंतर आदिवासी मोर्चेकरी यांना जेवणाची सोय देखील केली। हे खालापूरच्या इतिहासात प्रथमच घडले।